स्थिती नासूक व्हायला लागली. हिच्यात ना किती खर्च करून करणार आम्ही. शेती नाही सोडून मग मग काय पैसे काढणार का लोक. मी सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंब, गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस. आठवी परत मी 4 महिनेच गेलो फक्त आम्ही शाळेत. त्याच्यानंतर मला शाळा सोडावी लागली. तर आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती. एक किराण्याच्या दुकानात कामायला लागलो. त्याच्यानंतर 1-2-3 महिने काम केलं. तरी पण नंतर असं वाटलं की आपण काहीतरी आपलं बिझनेस करावा. शेती होतीच माझी वडिलोपार्जित आणि स्त्री. आता माझ्याकडे 10-12 म्हशी आहेत, 5-10 गाई आहेत. ती डेअरी घेतली. आता माझ्याकडे 2 डेअरी आहेत. माझा व्यवस्थित धंदा आहे. पनीर विकतो आम्ही, चक्का विकतो, श्रीखंड करून देतो, मावा देतो, ताक देतो. खरवस आम्ही देतो 2 वर्ष, पण नंतर खरवस आम्ही फ्री द्यायला लागलो. पण आता एक माझी संकल्पना आहे, खरवस आपण 12 महिने डेअरीमध्ये ठेवायचा असं विचार आहे. कारण खरवस इनम इनरी वस्तू. मी तेव्हा मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस. मला शेतीची आवड होती. तेव्हा मी शेती करीत होतो. लोकांच्या शेतावर पण जाऊन शेतकरी शेतकरी शेती करीत होतो. आता मला पुरस्कार 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत. मी आता प्रगतशील शेतकरी झालेलो आहे. आता माझ्या शेतामध्ये आता आम्ही 4 एकरला पेरभात केलेला आहे. तर 1.5 एकरमध्ये मला 30 पोती भात झाला होता. म्हणजे अंदाजे जवळजवळ मला 18 क्विंटल जवळजवळ भात झाला होता 1.5 एकरला. यावर्षी मी ठरवलं 4 एकरला केले. आता उत्तम प्रकारे पावसाचं जरा कमी पडल्यामुळं मला त्याचा अजून चांगला फायदा झालेला आहे. शासनाचं एवढं म्हणजे आता आमचं गेल्या वर्षी एवढा महापूर झाले, दुष्काळ पडला, इकडनं भरपाई तिकडनं भरपाई, भरपाई कुठलीच नाही मिळाली. आणि भरपाईची आम्हाला गरज नाही. आता जर खरोखर जर आम्हाला बोनस मिळाला आणि योग्य भाव मिळाला तर आम्हाला अजून त्याच्यात अजून चेतना मिळणार. ते मागे तर म्हणजे आता आमच्या शेताला एवढी पुरामध्ये एवढी नुकसान की झाली की आमची शेती वाहून गेली सगळी. शेती नाही सोडून मग मग काय पैसे काढणार का लोक. शेतकऱ्याला जर शासनाने थोडी जर हे म्हणजे मदत केली. मग ते आपला जो 26 रुपये आणि 18 रुपये त्यांचा शासनाचा भाव 7 रुपये कोण असतो. 12-13 रुपयाने भात विकायला तो व्यापारी. वेलच्या वेळी पैसे पाहिजे तर मग नाही मग तो निम्मे भाग मग काय शेती शेतकरी करणार. शेती काय करणार.